Ai ready, Vaga? मंडळी येताना भेटले लोकल सीट, त्यामुळे डायरेक्ट मी आलो आता कुडाळमध्ये. आणि आपलं काम तर झालेलं आहे, माझं काम छोटंसंच होतं. हे बघा, फुलं वगैरे विकायला बसलेत मस्त. कसे काय मंडळी, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. तर मंडळी, पहिली गोष्ट तर तुम्हाला हॅप्पी दसरा, विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा. तर टाइम झालेला आहे आपल्या गाडीच्या पूजेचा. जसं की कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं, तर आईने हार केलाय, तो हार आता गाडीवरती कसा दिसतोय ते बघूया. आता पूजा करायची आहे, आंघोळ वगैरे सगळ्यांची झालेली आहे, तर जाऊया चला आईकडे. टाइम झालाय आता करेक्ट 10:15 झालेले आहेत, जर वेळच झाला. मी पण जरा उशिरा उठलो, उशिरा झोपलो, तर जाऊया चला. आई तर रेडी झालेलीच आहे, आता फक्त पूजा करायची बाकी राहिली. चला, ए ये 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 समाज झाले का काय? नाही माझ्याकडे नाही, काय होत नाही. तडक धावते होती सगळी तडक. हा गेलो, पाठी मागे गेले म्हणले. झाला आई रेडी बघा. आई रेडी, पप्पा रेडी, गाडी पण रेडी. गाडी चकाचक झाली आहे. काचीर काढून, काचीर कसा काढतो? हैसर हैसरच काढ. बारीक आहे काचीर. काय काचीर मध्ये कसा काढतोय पप्पा? दिवसभर ढेतालाय मग आता. हो, तर तसंच ठेवत व्यवस्थित. थरथर तस किती आहे? काढू घेणार नाही म्हणा तुझे हात थर थर थर. प्रॅक्टिस नाही. भुकेन थर 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 भुकेन थर थरले आईचे हात मस्त दिसत दिसत बरं दिसत. पूजा तर करून झाली आणि आता हार बांधूया. बघू शकताय आईन केलेलं मस्तच झालं हार एकदम. तुमच्या पण गाडींची पूजा झाली असतली आजच्या दिवसानुसार सांगते. ब्लॉग एक दिवस लेट येतात तुम्ही म्हणतात. बरोबर त्याच्या बरोबर म्हणजे आईन गेल्यानंतर जरा हळद करू आणि असं इंडिकेटर वर जरा. हा, राहू दे राहू दे राहू दे राहू दे, वर नको करू. हा बस बांधा. हो, टू व्हीलरची बारी आता. आई कडनं खाली रोवलं एकच केबलिक बांधा दोघांनी. ह्या झाला लहान केलात, ते मोठा केलात. राहू दे राहू दे, आताच असून दे. पूजा तर झाली मंडळी आणि आता बाकीची पूजा आई आणि करून घेतील. तर मी चाललो जरा दौऱ्यावरती, आपण जरा रिक्षा फिरून येऊया मस्त. कुडाला जाऊन यायचं आहे. चला येते मी जाऊन.
चला मंडळी येताना भेटले लोकल सीट, त्यामुळे डायरेक्ट मी आलो आता कुडाळमध्ये आणि आपलं काम तर झालेलं आहे. माझं काम छोटंसंच होतं. हे बघा फुलं वगैरे विकायला बसलेत मस्त. मध्ये मध्ये तर असे डेंजर गाडी चालवतात ना कोण कोण, विचारू नका. डायरेक्ट मध्ये येतात, डायरेक्ट इकडे तिकडे जायचा काही संबंधच नाही, डायरेक्ट मध्ये. आणि म्हणून म्हणते मी जास्त ब्लॉग करत नाही कारण मोबाईल हातामध्ये असतो, त्यामुळे स्टँड होल्डर वगैरे नाही. याला हलतो मोबाईल, बघितलाय मी लावून, मला वाटलेलं राहील पण तो हलतोच. अजून पण फुलं विकतायत बघा, इकडे तिकडे चालू आहे, तिकडे पण हार चालू आहेत. आमच्या स्टँडच्या जवळच एरियात आलोय मी. येऊन छोटासा ब्रेक घेतलाय सर्व्हिस रोडला, आणायला जातोय सोडा, पटकन जातो आणि घेऊन येतो. निघालो मंडळी आपण, आणि जसं की बोलत होतो मगाशी की आतमध्ये कुठे असलो तर ब्लॉग नीट करायला मिळत नाही मोबाईल हातात असल्यामुळे, पण हायवे वगैरे असले ना तर थोडा थोडा करू शकतो. तर आता घरी डायरेक्ट, येताना जर भाडं नसतं तर मस्त ब्लॉग होणार होता, फिरत फिरत यायला मिळणार होतं. आता जास्त काय तुम्हाला बघायला पण मिळालं नसेल गाडीचा. पोहोचलो मंडळी घरी. चला नको पैसे वेळ ठेवते. मंडळी खालच्या घरी आलोय डायरेक्ट, पूजेचा टाइम चालू आहे. हत्यार, बॅट, पुस्तक, अशा प्रकारे आपली पूजा झालेली आहे. आपला पण पाया पडून झाला आहे व्यवस्थित, आणि आता मस्त जेवणाची वाट. आज तर जेवण एकदम जबरदस्तच असणार. तरी देवघर आहे त्याच्यामुळे पूजा वगैरे इकडे मंडळी. सो आता जेवणाची वाट बघूया, बाकी तर सगळे कामं पण झालेली आहेत. सो आता जाऊया, चला. जेवण पण रेडी झालेलं आहे, तर या जेवायला एकदम झटपट. तर टाईम झालेला आहे करेक्ट, आता वाजले 1:30 आलेत. या जेवायला आज बघा, भात, पुरी, त्याच्यानंतर उसळ, लोणचा आणि इकडे सलाड, आपली काकडी आहे, टोमॅटो आहे. तर या जेवायला मंडळी. जेवण तर आपलं झालेलं आहे आणि आता जरा वेळ आहे ना तर मस्त इकडे बसतो आणि मिनी ब्लॉग एडिट करून घेतो. कारण मंडळी आपण संध्याकाळी निघणार आहोत आपल्या मंदिराकडे. तुम्हाला जबरदस्त मजा येणार आहे की आमच्या इकडे दसरा कसं सेलिब्रेट करतात. देवांची लग्न, पालखी, गावातले सगळे तिकडे असणार. तर खूप भारी वातावरण असतं, एकदम जबरदस्त. सोनं वगैरे कशाप्रकारे लुटतात तुम्हाला बघायला मिळणार आहे जबरदस्त. तर आता जरा आराम करतो, आपण भेटूया थोड्या वेळानंतर. तर तोपर्यंत तर मंडळी फायनली 4:11 झालेली आहे, संध्याकाळचा टाईम झाला आहे मंदिरात जायचा. आई वगैरे पण रेडी आणि इकडे दिव्या पण. दिव्या हसता, दिव्याक जास्त कॅमेरे फेस करूची सवय नाही, ती हळूहळू करतं त्याच्यामुळे मंडळी हसत नाही. बाकी काय विषय नाही, काय दिव्या सवय जायत तसं बोलत हळूहळू. आई काय आई फुल आमची. चला निघूया मंदिराकडे जाऊया, टाईम झालो. लेट्स गो. पप्पा गेले 2-व्हीलर घेऊन आणि आपण आता चाललो रिक्षा घेऊन. उशीर नाही होतो, येतो टाईमवर, तरी पण चालू ठेव. हो फायनली मंडळी मंदिराकडे पोहोचलो आणि गाडी आपली तिकडे पार्क केलेली आहे पाठीमागे. तर आपण चाललो आहे आता वरच्या मंदिराकडे जायचं आपल्याला. या साईडला पण मंदिर आहे तुम्हाला माहिती असेल, लिंगेश्वर मंदिर. तर आता जातोय आम्ही वरती, आई आणि चालत आहेत पुढे आपल्या. मंडळी मंदिरामध्ये तर इलो आणि पहिली गोष्ट तर तुम्ही दर्शन घ्या. मी तर पाया पडून घेतलंय, तर तुम्ही पण पाया पडून घ्या. तर मंडळी ओव्हरऑल मी रेग्युलर ना बोलतच असते किंवा माका तुम्ही बघतच असतात. तर आज बघा की आमच्या गावात कशा प्रकारे दसरो सेलिब्रेट केलो जाता. तर आपण असो आता मंदिरामध्ये आणि पुढे पुढे तुमका कळतला की कशा प्रकारे आमच्या गावात दसरो सेलिब्रेट केलो जाता. Thank you.
ज्याप्रमाणे तुम्ही बघितलात की मंदिरामधील पालखी त्याचप्रमाणे देव हे मंदिराच्या बाहेर आणले जातात आणि मंडळी या दिवशी गावातील प्रत्येक व्यक्ती अगदी पुरुष मंडळीच नव्हे तर महिला मंडळी सुद्धा मंदिराकडे उपस्थित असतात आणि त्याच्यानंतर गावाचा एकत्रित गाराणा होता आणि ता झाल्यानंतर देवता हे आपल्या खालच्या मंदिराकडे म्हणजेच श्रीदेव लिंगेश्वर मंदिराकडे नेले जातात. श्रीदेव लिंगेश्वर मंदिरकडे पायापडण झाल्यानंतर गावातील सगळे मंडळी हे पुढच्या ठिकाणी प्रस्थान करतात. आपण आता ज्या ठिकाणी जातो ना त्या ठिकाणी देवतांचो लग्न सोहळा पार पडता. लग्न सोहळ पार पडल्यानंतर लगेचच मंडळी सोना लुटला जाता आणि सोना कशा प्रकारे लुटतात त्या तुमका आता पुढे बघूक मिळताला. अशा प्रकारे अगदी आनंदात सोना लुटला जाता, सोना एकमेकाक दिला जाता, त्याचप्रमाणे सोना मंदिरात वाहला जाता. तर मंडळी गावाघरावाण हे आपल्या संस्कृतीचे अविस्मरणीय क्षण असत ना ते जगणा ही माझ्यासाठी खूप मोठी भाग्याचीच गोष्ट असा. तर आता सगळे मंडळी जातले आपल्या मंदिराकडे. मंडळी भेटते तुमका आता डायरेक्ट घराकडे. तर एकंदरीत दसऱ्या दिवशी आमच्या मंदिराकडे तर असं असतात असं तुम्ही आता बघितलात. तर तुमच्याकडे कसं असतं कमेंट करून नक्की सांगा. तर आता काय नाही, आता ब्लॉग बऱ्यापैकी मोठं झालेलो हा, तर आता मस्त एडिट करूकच जाते. सो आय होप तुम्हाला आजचा व्लॉग नक्की आवडला असेल. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.